महाराष्ट्र मित्रो देवेंद्र फडणवीसांवर महाराष्ट्राची माफी मागायची वेळ का आली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर महाराष्ट्राची माफी मागायची वेळ का आली उद्धव ठाकरेंवर पश्चाताप करायची वेळ का आली सन्मान्य शरद पवारांना लाच का वाटली या तिन्ही प्रश्नाचं एकच उत्तर आहे ते म्हणजे मूर्ख गनंग भनंग लोकांना आपलं साथीदार केल्यामुळे त्यांना संधी दिल्यामुळे त्यांना सत्ता स्थापित केल्यामुळे हो अगदी बरोबर ऐकताय तुम्ही काल महाराष्ट्राच्या विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माफी मागायला लागली आणि कारण होतं गोपीचंद पडळकर ह्या आमदाराने माननीय विरोधी पक्षनेत्यांचा केलेला अपमान किंवा एकेरीत केलेला उल्लेख अर्थात ही काय पडळकरांची पहिली वेळ नाही यापूर्वी अनेक वजनदार सन्मानित नेत्यांना एकेरीमध्ये उल्लेख करणे त्यांची खिल्ली उडवणे मध्ये मध्ये बोलणे त्यांच्या भाषणामध्ये अडथळा आणणे अशा पद्धतीची कामं त्यांनी केलेली आहेत आणि हे काम करणारे ते एकटेही आमदार नाहीत अशा पद्धतीची गार्दी किंवा भाडोत्री पद्धतीचं काम करणारे अनेक आमदार खासदार या देशाच्या राजकारणात आहेत आणि सुपारी घेतल्यासारखी समोरच्याची बदनामी करायची त्याच्याविषयी अगदी व्यक्तिगत टीका टिप्पणी करायची लाज वाटेल अशा पद्धतीची वक्तव्य करायची सार्वजनिक जीवनामध्ये जी काही नीतिमूल्य विधिनिषद असतो त्याची बाळगता खालच्या पातळीवर जाऊन टीका करायची आणि त्याच्या बदल्यात आपल्या धन्याला खुश करायचं अशा पद्धतीचं चारित्र्यहनन करणाऱ्या राजकारणाची लाज काढणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या नव्हे तर या देशाच्या संस्कृतीला कमीपणा आणणाऱ्या नेत्यांची आज चलती आहे फक्त भारतीय जनता पक्षच नव्हे तर इतरही सर्वच पक्षांनी अशा पद्धतीच्या लोकांना आपल्या पदरी बाळगल्या आहेत त्यांना सन्मानाची पदं देत आहेत त्यांना निवडणुकीच्या राजकारणात उभं आहेत आणि जनसेवा लोकसेवा किंवा संस्कृती किंवा राजकारण याचा कुठलाही अभ्यास नसताना फक्त उपद्रव मूल्य आणि निवडून येण्याची क्षमता ह्या गोष्टीवरती ह्या लोकांना राजकारणामध्ये स्थापित केलं जात आहे चालवून घेतलं जात आहे आणि हे या देशासाठी लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे शिंदे गटाने जे काही बंड केलं आणि त्यानंतर हे जे काही सरकार अस्ति अस्तित्वात आलं आहे त्यामुळे उद्धव ठाकरे आणि मूळ शिवसेना ही अस्वस्थ आहे परंतु ह्याच मूळ शिव मूळ शिवसेनेने या लोकांना कधी काळी निवडून दिलं होतं राहुल शेवाळेंसारखा माणूस जो भारतीय संसदेमध्ये धादांत खोटं बोलतो कुणाच्या तरी व्यक्तिगत चारित्र्यावरती हल्ला करतो तो माणूस खासदार कुणी केला तर शिवसेनेनेच गुलाबराव पाटील अरवतच्या भावे भाषेमध्ये शिविगाळ करतात त्यांना मंत्री कोणी केलं शिवसेनेनेच नारायण राणे आणि त्यांची दोन मुलं प्रत्येक दिवशी नव्याने काहीतरी स्टेटमेंट करतात नव्याने काहीतरी हल्ले करतात आणि त्या हल्ला करणाऱ्या करणाऱ्या किंवा त्या राजकारण करणाऱ्याला कुठलीही पातळी नसते तेव्हा ही पातळी नसलेली लोकं राजकारणामध्ये स्थापित कोणी केली तर शिवसेनेने आणि कदाचित त्याचीच फळं उद्धव ठाकरेंना आणि शिवसेनेला आज भोगायला लागत आहेत की ज्या पद्धतीची लोकं गेल्या तीस चाळीस वर्षामध्ये निवडून आलीत त्याच्यामधली काही सन्मान्य अपवाद वगळली तर ही सगळी गणंग बनंग गावावरून ओवळून टाकलेली लोकं आज राज्यामध्ये मंत्री आमदार खासदार म्हणून मिरवत आहेत त्यांचे जेव्हा व्यक्तिगत व्हिडिओ येतात राहुल शेवाळेंच्या परवा संसदेतल्या प्रतिक्रियेनंतर लगेचच्या लगेच त्या क्रियेची प्रतिक्रिया म्हणून जे काही व्हिडिओ कालपासून व्हायरल व्हायला सुरुवात झाली कुठल्या तरी महिलेबरोबर जी त्यांची पत्नी नाही तिच्याबरोबर अत्यश अतिशय आक्षेपार्ह अशा पद्धतीचे व्हिडिओ स्टेटमेंट्स किंवा त्यांच्यावर बलात्काराचे झालेले आरोप आणि फक्त राहुल शेवाळेच नाही तर अशा पद्धतीचे अनेक लोकांचं जेव्हा व्यक्तिगत मूल्यमापन होतं तेव्हा अतिशय काळी बाजू सामोरी येते आणि म्हणूनच एकंदरीतच राजकारणाला या महाराष्ट्राला कमीपणा येतो या महाराष्ट्राच्या राजकारणाने अतिशय उच्च चारित्र्याची बुद्धिमत्तेची लोकं बघितली आहेत शाहू फुले आंबेडकरांनी ह्या राजकारणाचा पाया घालून दिला आहे या विधानसभेने वसंतदादा पाटील असतील यशवंतराव चव्हाण असतील एस एम जोशी असतील नाग गोरे असतील प्रखे अत्रे असतील श्रीपाद अमृत डांगे असतील गणपत गणपतराव देशमुख असतील किंवा नागनाथन्ना नायकवडे असतील किंवा क्रांतिसिंह नाना पाटील असतील यांच्यासारखे खासदार आमदार दिलेत यांच्यासारखे मंत्री दिलेत शरद पवारांसारखा जाणता नेता ह्या राज्याचं गेली अनेक दशके नेतृत्व करतो आहे परंतु आज जी परिस्थिती विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये आहे त्या पद्धतीची चर्चा त्या पद्धतीचा घसरलेला स्तर ह्या राज्याने कधीही बघितला नव्हता आणि ज्या लायकीची लोकं म्हणजे ज्या लोकांची नावं मराठी नाहीत ज्या लोकांची संस्कृती मराठी नाही ती लोकं त्यांच्या तुटक्या फुटक्या मराठीमध्ये गरळ ओकताना आरोप करताना बरं ते आरोप राजकीय असले तर एक वेळ आपण समजू शकतो परंतु अतिशय व्यक्तिगत पातळीवरचे आरोप करायचे प्रत्येकाला तुरुंगाचा रस्ता दाखवण्याची भाषा करायची प्रत्येकाला ब्लॅकमेल करायचं धमक्या द्यायच्या आणि संविधान किंवा न्यायव्यवस्था ही म्हणजे काहीतरी अपौरुषेय आहे आणि त्याच्या जोरावरती जी काही पुरोशाही जिने गेली दोन अडीच हजार वर्ष ह्या देशावरती फक्त आणि फक्त कागदावरती बोट नियमावरती बोट दाखवून आपलं सगळ्यांचं शोषण केलं त्याच पद्धतीचं सर्व समाजाचं शोषण फक्त नियमावरती कायद्यावरती बोट दाखवून करायचं आणि सामूहिकरित्या ह्या सगळ्या महाराष्ट्राची प्रतारणा करायची ही जे काही राजकारण चाललं आहे हे राजकारण संपलं पाहिजे त्याच्यासाठी शिवसेनेसहित सगळ्या पक्षांनी एकत्र आलं पाहिजे भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसने सगळ्या नेत्यांनी कुठली तरी एक चौकट टाकून घेतली पाहिजे आणि कुठल्या प्रकारच्या लोकांना आपण मोठं करतो कारण ज्या लोकांना तुम्ही मोठं करत आहात त्या लोकांची जर लायकी नसेल दर्जा नसेल तर ते लोक कितीही मोठे झाले तरी ती त्यांच्या पातळीवर उतरणारच आणि कधी ना कधी तुम्हाला अडचणीत आणणारच आज शिवसेना शिवसेनेला अडचणीत आणणारे त्यांचे घनंग भनंग आणि तत्कालीन शिवसेनेनेच पदावरती ताकद दिलेली पद दिलेले सत्ता दिलेली लोकं आहेत तशाच पद्धतीची लोकं सर्वच पक्षामध्ये आहेत ह्या सर्वपक्षीय लोकांना खड्यासारखं बाजूला काढलं पाहिजे आणि परत ज्या शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो छत्रपतींचा वारसा आपण जपतो त्याला अभिमान वाटेल अशीच लोक सार्वजनिक जीवनात राजकारणात टिकली पाहिजेत याने याची काळजी सर्व पक्षांनी आणि प्रत्येक मतदाराने घेतली पाहिजे तरच महाराष्ट्राची आणि या देशाची मान उंचावेल जय हिंद जय महाराष्ट्र